हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द पॅसेज विच नेम इज बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण ओके विद्यार्थी मित्रो या पूर्वीच्या तासाला पण यावरच्या ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत आज आपण पॅसेजला सुरुवात करत आहोत ओके सो okay, लेट so, स्टार्ट द पॅसेज अ लिटल बीट अबाउट द बुक म्हणजे पुस्तकाबद्दल थोडेसे म्हणजे पुस्तकाबद्दलची थोडीशी माहिती पाहूयात आपण या पॅसेजमध्ये ठीक आहे एनीथिंग आय मेन्शन about the book can be mistakenly understood as spoilers so i would rather give a glance to into the book without mentioning any events or plots of the story anything i mention about the book can be mistakenly understood as a spoiler आता स्पॉईल स्पॉइलर इट इज अ नाउन अँड स्पॉईल इट इज अ वर्ब ओके वॉट इज मीन वाय स्पॉईल स्पॉईल मीन्स टू डिफाय ऑर कंटेमिनेट म्हणजे बिघडविणे खराब करणे लक्ष आलं एनीथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर म्हणजे इथं लेखक काय म्हणतात की जर समजा मी या पुस्तकाबद्दल थोडंसं सा काही सांगायचं म्हटलं किंवा या पुस्तकाबद्दलचा सार जर सांगायचं म्हटलं तर ते या पुस्तकाचं महत्त्व किंवा ह्या या पुस्तकातला सार बिघडवल्यासारखं होईल काय एनिथिंग आय मेन्शन about the book can be mistakenly understood as a spoiler means if i decide to mention any plots or any events or the summary of the books it can be spoiler it can be spoiler म्हणजे जर मी या कथेचा या पुस्तकाबद्दलचा सार जर सांगण्याचा प्रयत्न केला किंवा त्याबद्दल जर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ह्या पुस्तकाचा सार बिघडवल्यासारखं होईल ओके सो आय वुड रॅदर गिव अ ग्लास इन टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हे इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी सो इट विल बी बेटर टू ग्लान्स ग्लास म्हणजे टू सी नजर टाकणे दृष्टिक्षेप टाकणे इट विल बी बेटर टू गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी म्हणजे या कथेच्या कुठल्याही प्रसंगाचं किंवा कुठल्याही घटनेचं वर्णन न करता त्या ठिकाणी त्यावर दृष्टिक्षेप टाकणं प्रत्यक्ष दृष्टिक्षेप टाकणं हे सगळ्यात उत्तम होईल किंवा अधिक चांगलं असेल लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीनं हा पहिला परिच्छेद आहे ओके ठीक आहे गुड नेक्स्ट पॅड पॅरेग्राफ स्वामी इज अ मिस्चिवस किड सॉरी स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट टेन इयर्स ओल्ड अँड लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल स्वामी इज अ मिश्युअस मिस्युअस मीन्स नॉटी हार्मफुल ज्याला आपण खट्या खोडकर असं म्हणतो कसं स्वामी इज अ मिश्युअस लिटल किड ऑफ अबाउट टेन इयर्स ओल्ड म्हणजे स्वामी इज अ नॉटी बॉय हू इज अबाउट टेन इयर्स ओल्ड म्हणजे हा जो स्वामी आहे तो स्वामी काय आहे एक खटाळ मुलगा आहे आणि शिवाय तो किती वर्ष वयाचा आहे दहा वर्ष वयाचा आहे अबाउट सुमारे दहा वर्ष वयाचा तो मुलगा आहे तो खटाळ मुलगा आहे ठीक आहे अँड लिव्हिंग इन द इरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल आणि हा कधी होता जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती म्हणजे जेव्हा भारत ब्रिटिश सत्तेच्या अधिपत्याखाली होता तेव्हा त्या ठिकाणी त्या काळामध्ये हा स्वामी राहत होता लक्षात आलं म्हणजे जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती राज्य होतं तेव्हा हा दहा वर्षाचा खाट्या मुलगा स्वामी त्या काळामध्ये राहत होता ओके लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज स्वामी इज अ किड हू कॅन नॉट स्टे one वन प्लेस absolutely hates school, स्कूल युवन वर्स मॅथमॅटिक्स लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज म्हणजे लाईक द मोस्ट ऑफ द किड्स दॅट एज म्हणजे त्या वयातील इतर मुलांसारखाच लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज म्हणजे त्या वयातील इतर मुलांसारखाच कोण स्वामी इज अ कीड म्हणजे त्या वयातील इतर मुलांसारखा सुद्धा एक मुलगा होता हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस की जो एकाच ठिकाणी कधीही स्तब्ध बसत नसे किंवा स्थिर राहत नसे नसेसुटली हेट्स कोट ॲब्सोल्युटली मीन्स कम्प्लिटली पूर्णपणे आणि पूर्णपणे शाळेचा तिरस्कार करणारा त्या एका ठिकाणी स्थिर नसणारा किंवा एका ठिकाणी स्थिर न बसणारा आणि नेहमीच शाळेचा तिरस्कार करणारा इव्हन वस मॅथमॅटिक आणि त्यातली त्यात गणिताची तर अजिबात आवड नसलेला असा हा विद्यार्थी होता असा हा मुलगा होता स्वामी ओके म्हणजे जसं इतर बऱ्याचशा मुलांना काय होतं शाळेचा तिरस्कार वाटतो शाळेत आणि त्यातली त्यात गणिताचा खूप तिरस्कार वाटतो अशा इतर मुलांसारखाच हा स्वामी एक शाळेची आवड नसलेला त्याचबरोबर त्यातली त्यात गणिताचा अधिक तिरस्कार करणारा आणि एका ठिकाणी स्थिर न बसणारा असा हा मुलगा होता ओके एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराऊंड द हॅपनिंग्स ऑफ धी स्किड विद्यार्थी मित्रो धी स्टोरी अनफोल्ड्स अनफोल्ड्स मिन्स ओपन म्हणजे ज्याला आपण उलगडा करणे असं म्हणतो म्हणजे ही कथा जी आहे ती कथा उलगडते काय अराऊंड द हॅपनिंग्स हॅपनिंग्स मीन्स इव्हेंट्स प्रसंग ऑफ धी स्किड या मुलाच्या अनेक प्रस या मुलाच्या जीवनात घडणाऱ्या अनेक प्रसंगावर प्रसंगाबद्दल ही कथा का काय करते उलगडा करते म्हणजे ह्या मुलाच्या जीवनामध्ये घडलेले जे जी प्रसंग आहेत त्या घडलेल्या प्रसंगांचा ह्या कथेतून उलगडा होतो लक्षात आलं अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू द ट्रबल आणि त्याचबरोबर ही ऑलवेज गेट्स इन टू द ट्रबल म्हणजे तो नेहमीच संकटात सापडत असे नेहमीच अडचणीत सापडत असे and he gets a good beating from his father he goes okay? and he gets a good beating from his father and he always gets the punishment from his father okay? he always gets the punishment from his father बिकॉज ऑफ हिज ट्रबल म्हणजे जेव्हा जेव्हा तो अडचणीत सापडत असे जेव्हा जेव्हा तो संकटात सापडत असे तेव्हा तेव्हा त्याला ते 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 नेहमीच त्याच्या वडिलांकडून शिक्षा मिळत असे म्हणजे सतत तो वडिलांचा मार खात असायचा लक्षात आलं हा झाला आपला दुसरा पॅरेग्राफ ओके नेक्स्ट पॅरेग्राफ स्वामी इज अ टॉक्टिव्ह

दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ आणि शिवाय तो काय करत असे पहा आयुष्यात घडलेले प्रसंग जाहे त्या जे आहेत त्या घडलेल्या प्रसंगामध्ये तो सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची पद्धत आहे म्हणजे काय थिंग्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ म्हणजे जीवनाला सामोरं जाण्यासाठी किंवा जाण्याची आणि त्याचबरोबर टॉकिंग हिमसेल्फ आऊट ऑफ ही एव्हरीथिंग आणि त्याबद्दल बोलत राहणे ही त्याची पद्धत आहे म्हणजे जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरं जाणे आणि त्या संकटाबद्दल स्वतःशीच बोलत राहणे ही त्याची एक पद्धत आहे ओके बट

म्हणजे त्याला एखादी गोष्ट किंवा एखादं सत्य जर समजवायचं असेल तर ते अवघड मार्गाने समजावं लागत असेल म्हणजे त्याला सत्य नेहमीच अवघड मार्गाने समजत असे सोप्या मार्गाने कधी समजत नसे लक्षात आलं म्हणजे कुठलीही गोष्ट जर त्याला सांगायची झाली किंवा कुठलंही सत्य जर त्याला सांगायचं झालं तर ते उदाहरण किंवा तशा पद्धतीनं त्याच्या जीवनात अनुभव आल्याशिवाय त्याला ते कळत नसत सांगून तो ऐकत नसे सांगून तो समजून घेत नसे म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय त्याला ते कळत नसे लक्ष आलं मेनी ॲज मेनी टेन्स बॅक देन ॲज मेनी टेन्स बॅक देन म्हणजे त्या काळातील इतर त्या काळातील इतर मुलांसारखेच काय त्या काळातील इतर मुलांसारखे ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन म्हणजे त्या काळातल्या इतर मुलांसारखंच त्यालाही उन्हामध्ये खेळावं खेळायला आवडत असं काय त्या काळातल्या इतर मुलांसारखंच या स्वामीला सुद्धा उन्हामध्ये खेळायला आवडत असे किक समथिंग वस्तू लाथाडायला आवडत असे म्हणजे वस्तू लाचणो लाथेनं उडवायला आवडत असे क्लाईम अ ट्री झाडावर चढायला आवडत असे ब्रेक समथिंग मोडतोड करायला आवडत असे अँड हॅरस समबडी आणि इतरांना त्रास द्यायलाही आवडत असे अनलाईक द किड्स टुडे की जे आजच्या मुलांना आवडत नाही परंतु या स्वामीला मात्र इतरांना खूप त्रास द्यायला किंवा इतरांची खूप चेष्टा करायला आवडत असेल ह्या सगळ्या गोष्टी स्वामीला आवडत असायच्या लक्षात आलं ओके धीस इन फॅक्ट वॉज इन टू ब्रॅकेट अँड इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप इन फॅक्ट दिस वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप विद्यार्थी मित्र हो वास्तविक पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात की नाही ह्या सगळ्या गोष्टी वाढत्या वयातल्या मुलांना कराव्याशा वाटत असतात आणि ते करत असतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलं मोठी होत असतात तेव्हा त्या मुलांकडून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणजे कोणालाही लात मारणे रस्त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लाथ उडवणे वगैरे हे सगळं मुलांना आवडत असेल किंवा इतरांची चष्टा करणं मस्करी करणं किंवा त्रास देणं हे त्यांना आवडत होतं लक्ष तशा पद्धतीने हे स्वामीला सुद्धा आवडत होतं ओके टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ विद्यार्थी मित्रो त्याचबरोबर टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ म्हणजे टेक्नॉलॉजी हा विषय जो असतो हा विषय विद्यार्थ्याच्या किंवा मुलांच्या जीवनात फार महत्त्वाचा नसतो मोठा नसतो म्हणजे ते टेक्नॉलॉजीला फारसं महत्त्व देत नसतात किंवा देत नाहीत किंवा तो देत नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचा ते, ते, ते कधी कर विचारही करत नाहीत त्यामुळं टेक्नॉलॉजी इज अंट बेग इन द किड्स लाईफ म्हणजे विद्यार्थी किंवा मुलांच्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी हे फारसं महत्त्वाचं नसतं ओके ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक ऑल दे काय वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक टू प्ले हॅवॉक मीन्स टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज म्हणजे बिघडवणे किंवा दंगा मस्ती करणे या अर्थाने लक्षात आता दे ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हवाक म्हणजे ह्या सर्व मुलांना म्हणजे जी मुलं लहानाची मोठी होत असतात त्या सर्व मुलांना या ठिकाणी दंगा मस्ती करण्यातच फार मजा असते त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल फारशी मजा नसते किंवा त्यामध्ये फारसा रस नसतो अंडरस्टँड लक्षात आलं तर इथं आपण थांबूयात आणि पुढील भाग पुढील तासाला पाहूयात ओके